भाऊ जास्त बसलो. कोई मी काय सांगू तुम्हाला, तुम्हाला नाही कळायचं माझं काय चाललंय. ती माझी बायको आहे ना, जाऊन तुम्हाला सांगतो जाता मी नको वाटतं. माझी बायको आहे ना, ती लई अडंग करते आहो. सारखी मायावशेक घेते, सारखी भांडणं करते, गावातल्या बायांना काही म्हणते. ती आता काय मला ना लय वायता घालाय खरंच, त्यामुळे मी राग वायता का आपलं इकडे येऊन बसलोय. भांडते तुम्हाला ती अब्बा हाणते काय हाणते पण मी काय गावात असं कुणाला मला सांगू पण वाटना, इतकी बायको माझी अडवणी करती. अब्बा असं वाटायला चालताना पुरगी जरी दिसली ना तरी म्हणते तुमच्या दोघाचं काहीतरी आहे. आता जर का आली तर तिच्या डोक्यात लगेच येणार की ते म्हणेन तुझं त्या वहिनीचंच काहीतरी आहे. काय सांगू तुम्हाला वहिनी ती, गावात पण तुम्हाला माहित नाही, गावातल्या बाया पण असंच बोलतात. तुम्ही आता आलात म्हणून मी वाचलो नाही तर माझ्या डोक्यात येणार लई सनीता पाहाल तर मी असं कुठतरी आता निघूनच जाणार होतो. दुसरी बायको करा भाऊजी तुम्ही सोडून, दुसरी आता विचार येतो असं एखादी मैत्रीण पाठवा म्हणून मस्तपैकी तिथलीच गावातली पाठवा असं डोक्यात येतोय. पण विचार केला की एखादी मैत्रीण पाठवा असं वाटतंय, लग्नाचं डोक्यात आलत. तुमचं काय म्हणणं, लग्न करू का? हो. आता ह्या वयात मला कोण बायको द्यायचं आहे भाऊजी? तुम्हाला काय झालं नाही बायको द्यायला? एखादी बहीण फिन असली तर बघा की तुमची करतो मी. चुलत फिलत असं नाही मावस कुठली तरी शेजारची पाजारची तर असेल ना. नाही पंधरा एखादी पुरगी बघा तुम्ही म्हणतात म्हणून माझ्या डोक्यात आलं की लग्न करावं म्हणून. पण काय आता जाऊ दे बघा, मला तर माहिती बायको भेटणार नाही. आता एखादी मैत्रीणच फोटो की त्याला काय येतो भाऊजी सोडून तिला. होय नाही येतोय डोक्यात विचार. पण आता आपल्याला कोण बायको देणार आहे एखादी मैत्रीण भाऊजी सोडून दे तिला. आता कसं वाटतं डबल डबल लग्न केलं लई चौदा एखादी मैत्रीण बघू तू. काय नाही काय तुम्हाला सांगू आता इथं 1760 येत. मग तुम्हाला म्हणून तुमच्या एखादी बहीण फिन बघा तर काय तुम्ही बस की वाईनी बसल्या असत्या अजून दोन चार गप्पा झाल्या असत्या अजून चांगल्या. नाही नाही नको. अहो वाईनी बस की चौदा कशाला आले का रूम मध्ये? काय म्हणलं तुम्ही? काय तुला ऐकून आहेत कशाला मग विचारती? ऐकून आहेत माझ्या कानामध्ये खोट्या घातल्यात मला नाही ऐकू यायला. काय झालं? काय झालं म्हणजे काय असतंय सारखं सारखं येतं तुमचं? तिकडं कामधंदा करा म्हणलं होतं, गिरणीतून पीठ आणा म्हणलं होतं, तिकडं नाही गेले ना गिरणीत तोंड काळ करायला. इथं बरं बसले कशाला माझ्या माग माग आली? मी नाही माग येणार मग कोणाच्या माग जाणार? कशाला माझ्या माग आली म्हणजे घरातलं काम करायचं नाही बोमला तिथं तिथं लगेच गप्पा मारत बसायला लय टाइम असो तुम्हाला. टाइम नाही, टाइम नसतो नाही, टाइम काढून आलो तुम्ही. तेच म्हणलं टाइम काढून येणार अशा टायमाला. टायमाला वैताग तो वैताग किती दिलाय मला? काय काय वैताग दिला मी तुम्हाला? काय वैताग दिला? काय वैताग दिला म्हणजे तुला कळत नाही का? काय कळत नाही का मला? काय कळत नाही ती कशाला बाई इथं सारखी जेवून तुमच्या संग गप्पा मारत बसती? काय तिला काम धंदा आहे का नाही घरी? काढला मी माझ्या नवऱ्या संग गप्पा मारत बसती मग तिचा विषय मी नाही काढणार तो कोण काढणार? अरे बोल की पण तू तुला संशय येऊन जाऊ. संशय कसं काय? संशय मी घेत नाही. तुमच्या असल्या खोडीमुळं मला बोलायची येड येते. मला काय येत नाही लागलं काय पिसाळ्या कुत्र चावलं काय मला काही पण बोलायला. काय खोडे माझी? काय खोडे म्हणजे सारखं तुम्हाला बरं बघाडे मासं दिसत नाही बाया मासा दिसत गुलगुल गप्पा सांगता. माझा मी इथं सावलीला येऊन बसलो होतो मला काय सोडून द्या सांगते तुम्हाला. तू मार्के मशिवणी असं बोलायचं सोडून दे. मार्के मशिवणी बोलते मी आणि तुम्ही लय चांगलं राहता नीटनेट कर मीच बोललेले दिसते तुम्हाला. तुला संशयशिवाय दुसरं काय येतं का नाही? अजिबात नाही येत. नवराच आहे त्या लायकीचा म्हणून मला दुसरं काही येत नाही. तू नीटनीट कर राहता रा मग मला. माझं मी माझ्या पद्धतीने नीट आहे. काय नीट राहत? काय नीट राहत तुम्ही? तेव्हा चाललं होतं कुठतरी मला काय माहिती बोलून घेतलं. मला काय माहिती तुम्ही फोन करून बोलून घेतला का? चालले होते का तुम्हीच फोन करून नीट गप्पा मारायला बोलून घेतलाय ते? मी कसं काय बोलून घेईन? माझ्याकडे नंबर तर पाहिजेत ना. हो काय आता मला काय माहिती बाय तुमच्याकडे नंबर आहे का नाही का? माझ्या पाठीला डोळे बसवल्यात होय. तिचा नवरा नाही का तसं नंबर तिला फोन लावला मला ताणून ताणून मारायचा. नवराच्या लय धाकातली असती तर हिथं येऊन नसती गप्पा मारीत बस. तुला तू बंद करायला आली सांग. मी बंद करायला आली नाही. तुमची गरजच काय होती तिला हिथं घेऊन गप्पा मारत बसायची? तुम्हाला माझ्या संग तिथं बसा म्हणलं कधी तर तुम्हाला नाही तुमचं लगेच तोंड झडत जीप झडत लगेच. तिकडे गरम होतं इकडे झाडाखाली आलतो माझं मी. हा झाडाखाली आलता इथंच तुम्हाला टाय भेटतो बरोबर. ती यायच्या जायच्या टायमाला तुम्हाला इथं बरोबर टाइम आठवतं राहणं आठवतं. दुसऱ्या टायमाला नाही त्या दिवशी म्हणलं चला शेंगा तोडायला माझ्या संघ गेले गावात बोंबलत फिरायला. कोणत्या मित्राचं लग्न आहे का कुत्र्याचं लग्न आहे तिकडं? आता मग मित्राचे लग्न नाही करायचे म्हणलं काय? अहो काय तसले मित्र, तसले मित्र असल्यापेक्षा हे कुत्रे बरे दारातले. म्हण की मित्र एकतरी आहे का कामा धंद्याचा नुसतं गावात वळू सोडल्या म्हणजे सगळे फिरत्यात गावपर्यंत त्यांच्या माग तुम्ही पण नंबर लावलाय. तू एवढी वळवला काय करते? वळवला काय करते म्हणजे इथं मला माझा जीव ते तुटतोय कळे का? तुम्ही नवरा आहे माझा बोलणार नाही तर काय होईल? कशासाठी तुला असं म्हणायचं सांग ना मला की ते वहिनी बरं नको बोलत जा म्हणून सांग ना. बोलायचंच नाही डायरेक्ट सांगते मी नाहीच बोलायचं. काय फरक पडतंय तिला नाही बोलले तर काय भाकर जात नाही तुम्हाला? ती अशी वहिनी वाटणी चालल्या म्हणायचं का? वहिनी नागा इथं थांबू. तरी मी त्या वहिनीला म्हणलोच होतो तुम्ही नागा इथं बसू
आमच्या आवल आव तसा आली ना माझी बायकू की संशय घेईन म्हणून मी त्या वहिनीला सांगतच होतो, पण त्या वहिनीला लय माझी माया आली म्हणून इथं बसले मायाबरोबर बोलत. हा लय तुमच्या वहिनीला तुमची माया आली असं, तिचा नवरा सोडा नाते गोते सगळे सोडा, तुमच्यावर लय तिचा जीव उतू जाईल. हा काय एवढं तरी पुरवून तिला जमायला लागलेले आहे, तुमचीच लय तिला माया यायला लागली. कोण कोणाला काय पुरवतोय, आपली चालली होती बिचारी वाटून तुला सांगायला. जीव उतू जातात गावातल्या चार पाच माणसांवर, मी बी जीव लावीत फिरते. की मग त्यांच्या बरोबर तिकडे मला तरीच मी त्या वहिनीला सांगतच होतो मला ना लय बायकूचा वैताग आलाय वैताग, तिने ना मला असं जगू का नगू असं कुठतरी असं निघून जावा. लग्न तरी केलं मग पहिलंच, माझं तरी एखाद्या ठिकाणी चांगल्या ठिकाणी गेले असते, असं खूप साड्यात येऊन नसते पडलं तुझ्या बरं लय. अरे तुला वैताग यायच्या आधी ना मला तुझा लय वैताग आलाय सांगायला लागला वैतागाच्या बाता. हा तुला अख्ख्या गावातल्या बाया माझी पशी येऊन म्हणतात तुझी बायकू लय भांड कुदाळी या. हो नाहीतरी नाही त्यांच्या दारामध्ये सकाळ सकाळ मी भांडणच करायला जात, दार पुजातच जाते भांडणं माझ्या संघ भांडा माझ्या संघ भांडा. चार पाच जणी तर अशा म्हणल्या की दीतीला सोडून दुसरी बघ एखादी, पण नको म्हणलं तुला म्हणणं. मग सांग ना डायरेक्ट असं की काय डायरेक्ट सांगू, म्हणजे म्हणणं डायरेक्ट असं कोडा कोडात नको बोलू डायरेक्ट मग की त्या वहिनीचं तुझं काहीतरी आहे म्हणून. ए बाबा अरे तसं मी म्हणले असते, पण तुला थोबाडक बघून तसं तर वाटत नाही, तिचा तुझा काय असेल ती तुला भाव देईन म्हणून. कशाला जळती तू जळती म्हणून भारी दिसते म्हणून तुझा असा नुसता जाळ उठलाय म्हणून सांग मला. काहीतरी भारी दिसत नाक एकीकडे थोबाडी एकीकडे वडे एकीकडे बघत कुणी करती बी काय भारी दिसत जळती कशाला म्हणून सांग. काय जळायचं पडलंय माझा इथं, माझं काम केलं नाही म्हणून माझ्या तळपायची आग मस्तकात गेली आणि म्हणा की मला दुसरी बायको करायची माझ्या लपडे येत. अरे तुझ्या थोबाडका बघून कोणत्या माग लागत खिशात नाही राहणार बाजीराव मना असली तुझी गत. हो वहिनी या की माघारी माघारी माझ्या संघ तुम्ही भीक मागाय बसा. त्यामुळेच मला भीक मागायची येळ आली. हा माझ्यामुळं मी नाही का देवा का नवस केला मा नवरा भिकारी कर म्हणून. ती वहिनी पण आता भिकत द्यायला आली, इथं पण मी भिकच मागाय बसलोय. खरंच काय मग अरे तोंडाक बघून भीक सुद्धा कोण द्यायचं नाही. हा मग भिकारी मग तुला म्हणजे असं म्हण की मला काही येत नाही, मी बिनकामात रिकाम कामाच नवराय. अरे गावातले आहेत ना इडूडशे बारके 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 पोर बरे तुझ्या पेक्षा चांगले कामाला काना काना जाऊन का पैसे आणतात घरात कमून. तुझा काय असू ना फायदा नाही ना नसू ना फायदा नाही घरात. तुझा घरी मला कुठं हकल तर मला कुठं हकल तर करून जा करू वरून चोर हा चोर ती चोर वर्षी खाली बसून हान बरं तू नाही काय नाही तसलं निकन बिक बोलायचं नाही तसलं हिंमत असं तर हात लावून दाखव बरं. जरा तू वहिनी जाणार परत तिकडे त्या जाणार असत्यांचा माग पदर धरून आणि तुला सांग परत मला त्या इथं गप्पा मारत बसल्या दिसलं नाही, पण तुझं परत बोललेलं दिसलं ना तुझं काय खैर नाही जर कुठे नाही मला नाहीच खपत. हा जळते तर जळते, पण मला ती तिला बोललेला देखावणारच नाही कळलं का. हा नाहीतर तुला आहे ना बघ माझ्या आई बाबूंनी चांगलं तुझं सुमारच बघन कसं असतंय ते. हा काय जा काय जा बोलव तुझ्या बहिणीला पण की बोलून कशाला बहिणीला बाहेरला बाईजीन गाड्यातला राव जे म्हणतात ते काय म्हणतात असलायच का काय 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 असं ना ती तू ना जा नको डोखाव माझं जाणार बिनार नाही तू तू तिकडं घरचे काम करून बसायचं इकडे तुला सांगते कळलं का. तू माझा प्रश्न तिकडं घरात आहे ना पीठ भाकर खायला पीठ नाही आता की तिकडं तू आपण पांढर करून येते गिरणीत जाऊन द्यायचं जाऊन पीठ घेऊन तेवढंच काम राहील मला घरचं बी करते दारचं बी करते तुला निसा असा पेंट पाव ठेवते गावात फिरायला बैल कुठला वळू नंदी बैल. हा काहीतरी असं तुझ्या इशाराने अशा मानच हाली होतोय मी त्यामुळेच माझं नंदी बैल नाव पडलं नंदी आधीच आहेस. पळगारी साहेबाक पाणी करत बघ तुला तसलं शुभून दिसतंय गड्यासारखा तर थोडा पण नाही असं सण कणला वाटते मला. तू जा घरी जा. ए जाणार नाही तुला घेतल्याशिवाय मी इथून हलते काय. हा म्हणजे तुम्ही गेले की अजून दुसरी एखादी घेशीन बोलून. तू मला म्हणली ना तुझ्या तोंडाकडे बघून बाईक आहे तुला बिक पण कोण द्यायचं नाही मग कशाला जळते एवढं. काय म्हणला मी जळते होय. अरे माझ्या नाकाची सर आहे का त्यांना म्हणा की मी जळते जरा पटना असं बोलत जा तोंडाला काय बोल की काहीच शब्द गिराले काय तुझे. हा गट दिशी तू नीट वर का तुला मी शिस्तीच सांगतोय काय तू मला शिस्तीच सांगते काय आता. हा तू ऐकून घेतो म्हणून तू डोक्यात चढायला लागली काम केलं ना एका झापडीत उगा वाटत जाऊन झापड कुणाला कुणाला झापड आणता तुम्ही. हा सगळं करून सरून मी काय मारखाऊन गेला रिकामी होय. आम्ही काय काम धंदा नाही केलं तर उपाशी मरशील जाशील तोंड वासून भाव भाव करून उपाशी राहिलं बघे जा तू जा एवढं खाऊ. हा जाते मी तुम्ही काय डोकं खायला आले का मी काय हडड बिडड डोकं खायला. अरे तुझं डोकं खाल्लं ना तर मी मेंटल व्हायची पाळी अख्याच्या डोक्यात हडळीवर लग्न केलं असतं तरी ना परवडला असतं तो हडळीपेक्षा तू एखादी अशी ही या
होय हेडे रिक्षा ही आहे काय शब्द येते का फुटते का तोंडातून शब्द काय हे तुझ्या पुढे माझं शब्द फुटत नाही दाल पेलेले माणसाचे वर्ष तुझे तारा झाले आता माताराव कतरा झालास काय ना तुला बोलायचं वेळ येईना मग मास्टर म्हण की मी पेतडे म्हणून डायरेक्ट आहे ना तुझ्या तोंडाला लागायचं ना चुकीचं आहे कशाला माझ्या तोंडाला लागशील तिकडं आहेत ना चार पाच जरी त्यांच्या तोंडाला लागत असेल जाऊन मग माझ्या तोंडाला कुठं लागायला तुला टाइम तरी आहे हा येळकाळ माझ्यापाशी बसलं की अशी जमीन तुला उचलू उचलू फेकत असेल कशाला बसला म्हणून निघायला लगेच वर तुला कडून माझा जाळ पेट करायला तुझाच करते इकडं खप होते मी आपला माझा जाळ पेट खप माझा कशाला करशील हा खप करायला निघाला ह्याच्यावर मरी आई बसली ह्याच्यावर सगळ्या दुनियाचा गोळा उठला ह्याला हा कडून मेला रानगारून का माझ्यावर हे करतोय आणि म्हणून की माझा खप कर मी कशी माझा खप करीन नाही ह्याच्यावर दिवसा डावळ्यात मी राखेल टाकून धड 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 जाळायचे ह्याला मडच गाडण्याचा दिवसा डावळ्या सांगतोय मला ये म्हणा तू परत घरी तुला देते संध्याकाळचा तुकडा खायला नाही बी मी बी उपाशी बसवलं तर माझं बी नाव बदल म्हणा स्वतः चांगली गचा 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 गिळून बसणे ह्याला ठेवते तसाच त्याच्याशिवाय नाही सुधारायचा उपाशी ठेवल्याशिवाय सगळं गिरणीमध्ये मला जायचं दुकानात मला जायचं मग काय ह्याला काही नसता पेंट पाऊ काय पुजायला ठेवला बाई दगड निसता हा नवस्याने झालाय का नवसाने मागाला असला नवरा मला कुठून नवस केला होता काय माहिती मी असला पडलाय माझ्या पदरामध्ये येड खुळ ह्याला निसता बायकाला गप्पा मारायला द्यावा निसत्या गुलु 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 हा तरी बी त्याचा काय म्हणते ते बोकागार पडत नाही आणि काय तर म्हणू की मी त्यांच्यावर जळते कोणत्या काय अप्सरा बिप्सरा येतात पाहिजे हो ह्याच्यापाशी गप्पा मारायला इकेला डोळा नाही तर इकेला नाक नाही तर इकेला सगळ्या खासाडा खोसाड्या खो म्हणतात ती सगळं थोबाडाचं त्यांच्या खरजुलं झालं तसल्या पुरी न्यायचं त्यांच्या संग गप्पा मारीत बसतंय आणि मला म्हणते मी जळते अगं बाय 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 मी जळणार असल्या वय